आणि यानंतर आपण कोकणात जाऊयात। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा कोकण दौरा सुरू आहे। राज ठाकरे सध्या खेडमध्ये पोहोचलेले आहेत आणि संवाद मेळाव्यादरम्यान आता राज ठाकरे हे आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधतायत। राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी खेडमध्ये एका रिक्षा रॅलीचं देखील आयोजन करण्यात आलेलं होतं। शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून राज ठाकरे हे आता खेडमधील आपल्या कार्यकर्त्यांसोबत संवाद साधतायत। आज देखील त्यांनी कोकणातल्या काही भागामध्ये मनसेच्या शाखांचं देखील उद्घाटन केलेलं होतं आणि राज ठाकरे यांनी आता सिंधुदुर्गातनं सुरू केलेला हा कोकण दौरा खेडपर्यंत येऊन पोहोचलेला आहे। आपल्या पक्षाची ताकद वाढवण्यासाठी सध्या राज ठाकरेंचा हा कोकण दौरा सध्या सुरू आहे। यानंतर ते कोकणामध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्गामध्ये देखील सभा घेणार असल्याची माहिती त्यांनी दिलेली होती। आता ही सभा जानेवारी महिन्यामध्ये होणार आहे। आता राज ठाकरे या सभांमधून कशा पद्धतीनं पुन्हा एकदा सरकारवर तोफ डागणार, कशा पद्धतीनं बोलणार, कार्यकर्त्यांना नेमका काय कानमंत्र देणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। आपल्या पक्षाची ताकद वाढवण्यासाठी सध्या मनसे अध्यक्षांचा हा दौरा पाहायला मिळतोय। मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी खेडमधील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधलेला आहे। येत्या जानेवारीमध्ये कुडाळ आणि चिपळूण इथे माझी सभा होणार आहे असं देखील त्यांनी आलेल्या कार्यकर्त्यांना सांगितलेलं आहे। दरम्यान कोकणवासियांसाठी हा दौरा असल्याचं त्यांनी सांगितलं। लवकरच काही पक्ष कार्यक्रम देखील तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि या पक्ष कार्यक्रमासाठी आवर्जून कामाला लागा असा कानमंत्र त्यांनी दिलेला आहे। या वेळेला त्यांनी बोलताना पुन्हा एकदा कार्यकर्त्यांना सांगितलेलं आहे की पक्षाच्या कामाच्या आड जर दुसरे पक्ष आले तर त्याला जशास तसं उत्तर द्या असं राज ठाकरे यांनी आपल्या खेडमधल्या या छोटेखानी सभेमध्ये सांगितलेलं आहे। राज ठाकरेंचा सध्या हा कोकणातला दौरा सुरू आहे। मुंबईस्थित कोकणवासी आणि कोकणातल्या स्थानिकांसाठी मी हा दौरा करत असल्याचं राज ठाकरेंनी सांगितलं।
एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.